नमस्कार मी पूजा कसमादे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने गावरान चिकन फ्राय चला तर मग बनवूया सर्वप्रथम कडईत दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यात मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडाई लाडली की त्यात जिरे घालून घ्यायचे आता बा दोन कांदे बारीक चिरून घेतलेले ते घालून घ्यायचे कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत कांदा आपण तेलात व्यवस्थित परतवून घेणार आहोत कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता यात आपण आले लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घालून घेणार आहोत हे पण आपल्याला तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आहे छान असा तांबूस रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण यात मसाले घालून घेऊया मसाल्यांमध्ये मी घरगुती काळा मसाला दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद आणि एक चमचा चिकन मसाला घालून घेतलेला आहे सर्व साहित्य व्यवस्थित परतवून घेणार आहोत आपण तेलामध्ये यात तुम्ही टोमॅटो पण घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर नाही घातला तरीही चालेल मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आता यात चिकन घालून घेऊया येथे मी सहाशे ग्रॅम चिकन घेतलेले आहे यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे लक्षात ठेवा ही सर्व क्रिया करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आता यात दोन चमचे दही घालून घेऊया हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे तुम्हाला जर दही आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल आता यात थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊया पुन्हा एकदा मिक्स करून देऊया आता याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं चिकन आपण शिजवून घेणार आहोत चिकन शिजवण्यासाठी पाणी आपण अजिबात वापरणार नाही आहोत पाच ते सहा मिनटानंतर चिकन आपण एकदा बघून घेऊया जेणेकरून खाली चटकलं नाही पाहिजे आता आपण चाळून घेणार आहोत अधूनमधून आपण चाळून घ्यायचे आहे चिकन या ठिकाणी बघू शकतात चिकनला पाणी आहे या ठिकाणी तुम्ही गॅसची फ्लेम थोडी वाढवू शकतात फायनली सतरा ते अठरा मिनटानंतर चिकन आपलं शिजून तयार झालेलं आहे दोन तीन मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात कारण प्रत्येकाची कढई आणि गॅसची फ्लेम ही वेगवेगळी असते वेग आता यात कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला चिकन फ्रायची रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद